realize it can use in alkyl or aryl group. That means it respectively to form. That content about in that this amyl is formed about sir, hello, sir. Measurable part. That means hello, sir. Connection which like the structural nomenclature and properties of the amines. म्हणजे स्ट्रक्चर कसं फॉर्म होतं त्यामध्ये त्याचं नॉमिनिक्लेचर कसं फॉर्म करायचं आपण आणि त्या आधारे आपण फिजिकल प्रॉपर्टीज आणि केमिकल प्रॉपर्टीज कशी तयार होते किंवा त्या धर्तीवरती आपल्याला कसं फॉर्मेशन होतं ते त्यामुळे आपण या ग्रुपमधून पाहणार आहोत. आता पहिलं आहे इतर इम्पॉर्टंट ऑफ द अमाइन्स. त्या इम्पॉर्टंट मध्ये कोणकोणती इन्क्लूड अमाइन्स मध्ये केले जातात तर पहिला आहे अमिनो ऍसिड, नंतर बायोजेनिक अमाइन्स, ट्रायमिथाइल अमाइन्स आणि एनिलीन. ह्या झाल्या त्याच्या वेगवेगळ्या कॅटेगरीत मधल्या अमाइन्स मधल्या. मग त्या लिस्ट मध्ये आपण पाहणार आहोत अमाइन्स मध्ये त्याचा इनऑर्गॅनिक डेरिव्हेटिव्ह कोणता आहे, तो अमाइन अमोनिया मध्ये कसा फॉर्म होतो, त्याचबरोबर अमाइन्स मध्ये वेगवेगळे मोनोक्रोम क्लोरो अमाइन कसे फॉर्म होतात, त्याचं स्ट्रक्चर कसं फॉर्म होत हे सुद्धा आपण त्यापुढे पाहणार आहोत. नंतर आहे त्याचं क्लासिफिकेशन. आता अमाइनचं क्लासिफिकेशन तीन विभागात केलेलं आहे. पहिला आहे प्रायमरी अमाइन्स. प्रायमरी अमाइन्स मध्ये 1 or 3 हायड्रोजन ऍटम्स इन अमोनिया इज रिप्लेस्ड बाय टू द अल्काइल और अरोमॅटिक ग्रुप. म्हणजे NH3 एखादा ग्रुप घेतला आपण त्यामध्ये N ऍटम आहे आणि त्याला 3 हायड्रोजन ऍटम अटॅच असतील, त्यातील 1 हायड्रोजन ऍटम जर आपण रिप्लेस केला त्यावर त्या जागेवरती आपण अरायल किंवा अरोमॅटिक ग्रुप हा अटॅच केला जातो, त्याला आपण काय म्हणतो प्रायमरी अमाइन्स. आता प्रायमरी अमाइन्स मध्ये वेगवेगळे प्रिपरेशन आपण फॉर्म केलेले आहे. त्याला पहिला प्रिपरेशन फॉर्म आहे तो म्हणजे रिडक्शन ऑफ द नायट्रो अल्केन्स. सेकंड वन इज आहे रिडक्शन ऑफ द नायट्राइल्स. तिसरा फॉर्म आहे रिडक्शन ऑफ द ऑक्सिन्स. आता त्यामधील प्रायमरी अमाइन मध्ये आपण एक रिडक्शन ऑफ द नायट्रो अल्केन्स कसा फॉर्म होतो, त्याचा यूज कसा होतो तर ते आपण पाहणार आहोत. पहा आता प्रायमरी अमाइन्स कॅन बी ऑब्टेन्ड बाय द रिडक्शन ऑफ नायट्रो अल्केन. त्यामध्ये नायट्रो अल्केन घेतलेला आहे विथ हायड्रोजन प्लस प्लॅटिनम हा रिएजंट घेतलेला आहे आणि किंवा त्याबरोबरच आपण लिथियम अल्युमिनियम हायड्राइड सुद्धा हा रिएक्टंट वापरू शकतो. त्याद्वारे रिएक्शन कशी फॉर्म होते तर CH3NO2+3H2 मीन्स मिथाईल नायट्रो प्लस 3 हायड्रोजन त्यामध्ये लिथियम अल्युमिनियम प्लॅटिनम हा घटक घेऊन आपण मिथाईल अमाइन फॉर्म करतो म्हणजे प्रायमरी अमाइन फॉर्म करतो. म्हणजे हा एक मेथडने आपण नायट्रो अल्किन हा फॉर्म तयार करतो. त्याबरोबरच दुसरा आहे रिडक्शन ऑफ नायट्राइल्स. प्रायमरी अमाइन मध्ये पहिला आपण रिडक्शन नायट्रो अल्किन, दुसरा पहिला रिडक्शन अपॉन ऑफ नायट्राइल्स, तिसरा पाहतो आहोत आपण रिडक्शन ऑफ ऑक्सिम्स. आता दुसरा जो घटक आहे तो रिडक्शन ऑफ नायट्राइल्स. प्रायमरी अमाइन्स कॅन प्रिपेअर्ड बाय द रिडक्शन ऑफ नायट्राइल्स मीन्स अल्काइल सायनाइड. त्याचे एक्झाम्पल आहे CH3C BBN प्लस त्यामध्ये 4 हायड्रोजन आपण घेतो, त्याबरोबर त्याचा रिएक्टंट आहे लिथियम अल्युमिनियम हायड्राइड आणि कंपाऊंड फॉर्म होतो इथाइल अमाइन. हा झाला प्रायमरी अमाइनचे तीन भाग झाले. आपण
रिडक्शन मध्ये नायट्राइल नायट्रो अल्केन्स आणि ऑक्सिम्स हे घटक पाहिलेले आहेत आपण. आता सेकंडरी अमाइन मध्ये काय होतं, सेकंडरी अमाइन हॅव टू गिव्ह देअर टू ऑर्गेनिक सबस्टिट्यूएंट, म्हणजे NH3 हा जर ग्रुप असेल त्यामध्ये दोन हायड्रोजन रिप्लेस होऊन आपल्याला दोन अल्काइल किंवा अरायल ग्रुप अटॅच होतात त्या नायट्रोजनला, म्हणून तो सेकंडरी अमाइन फॉर्म होतो. त्यामध्ये आहे सेकंडरी अमाइन मध्ये तीन घटक आहे दिलेले. तर पहिला आहे रिएक्शन ऑफ प्राइमरी अमाइन्स ऑफ अल्काइल हॅलाइड्स, दुसरा आहे रिडक्शन ऑफ एन सबस्टिट्यूटेड अमाइड्स, आणि तिसरा आहे रिडक्शन ऑफ आयसो नायट्राइड्स. तर त्यामधील रिएक्शन ऑफ प्राइमरी अमाइन्स हा अल्काइल हॅलाइड मधला जो घटक आहे त्यामध्ये आर हा अल्काइल ग्रुप दाखवतो, आणि त्यातलं एक्झाम्पल घेतलं आपण आर एन एच टू प्लस आर एच मीन्स मिथाइल अमाइन, म्हणजे आर एन एच टू प्लस आर एक्स गिव्ह आर टू एन एच प्लस एच एक्स, हा फॉर्मेशन त्या सेकंडरी अमाइन मध्ये तयार होतो. म्हणजे रिएक्शन प्राइमरी प्रोसेस म्हणजे प्रायमरी अमाइन गिव्ह अल्काइल हॅलाइड या प्रोसेस मध्ये फॉर्म होऊन आपल्याला सेकंडरी अमाइन्स ही मिळते. म्हणजे जेव्हा नायट्रोजनला दो तीन हायड्रोजन आयटम अटॅच असतात, परंतु दोन आपण रिप्लेसमेंट करतो म्हणजेच अलायल किंवा अरायल फॉर्मेशन होतं, त्यावेळेस सेकंडरी अमाइन फॉर्मेशन होतं. आता टर्शरी अमाइन मध्ये त्याच पद्धतीने म्हणजे इन टर्शरी अमाइन गिव्ह टू द नायट्रोजन हॅज थ्री ऑर्गेनिक सबस्टिट्यूएंट, त्या नायट्रोजनला तीन सबस्टिट्यूएंट तयार झालेले असतात. म्हणजे NH3 एन बरोबर तीन हायड्रोजन आयटम अटॅच असल्यामुळं तीन सबस्टिट्यूएंट फॉर्म होतात. त्यामध्ये कोणकोणते रिएक्शन तयार होतात, तर त्याचे मेथड काय आहे, प्रोसेस काय आहे, कसं फॉर्म होतात, तर त्यातली पहिली पद्धत आहे रिएक्शन ऑफ अल्काइल हॅलाइड्स विथ अमोनिया, म्हणजे अल्कोहोलिक अमोनिया सोल्युशन आहे ते जेव्हा आपण हीट करतो इन एक्सेस ऑफ अल्काइल हॅलाइड मध्ये, आणि त्यामधील ट्राय अल्काइल अमोनियम हॅलाइड फॉर्म होत, आणि इट गिव्ह टू द ट्रीटेड विथ NaOH सोल्युशन इन प्री टर्शरी अमाइन, म्हणजे किंवा NaOH सोल्युशनचा वापर करून आपण रिएक्शन फॉर्म करतो टर्शरी अमाइन. एक्झाम्पल आहे त्याला 3RX प्लस NH3 गिव्ह विथ R3NHX मीन्स देर इज अ ट्राय अल्काइल अमोनियम हॅलाइड प्लस 2HX, हे झालं टर्शरी अमाइनचं एक्झाम्पल. दुसरं आहे त्यामधील रिडक्शन ऑफ NN डाय सबस्टिट्युटेड अमाइन, म्हणजे टर्शरी अमाइन मे बी ऑब्टेन्ड बाय रिडक्शन ऑफ NN डाय सबस्टिट्युटेड अमाइड विथ लिथियम अल्युमिनियम हायड्राइड. एक्झाम्पल आहे त्यामध्ये CH3C(OO) NCH2 गिव्ह टू द 4 हायड्रोजन, त्यामध्ये परत लिथियम अल्युमिनियम हायड्राइडचा वापर करून आपण डाय मिथाइल अमाइन प्लस वॉटर म्हणजेच H2 फॉर्म करतो. हे झाले तीन प्रकार, म्हणजे प्रायमरी अमाइन फॉर्मेशन, सेकंडरी अमाइन फॉर्मेशन आणि टर्शरी अमाइन फॉर्मेशन. त्यानंतर आहे सायक्लिक अमाइन. सायक्लिक अमाइन आर आयदर सेकंडरी और टर्शरी अमाइन फॉर्मेशन. आता त्याचं नेमिंग कन्वर्जन कसं फॉर्म करतो आपण अमाइन मध्ये, तर पहिला आहे अमाइन्स आर नेम्ड सेव्हरल वेगवेगळ्या पद्धतीने आपण त्याला
वापर करतो त्यामधील टिपिकल एखादं कंपाउंड घेऊन त्यामधील प्रेफिक्स म्हणजे अमिनो किंवा सफिक्स किंवा अमाइन म्हणजे प्रेफिक्स म्हणजे एन टाइप मध्ये शोध सबस्टिट्यूशन ऑन द नायट्रोजन ऍटम अँड ऑर्गॅनिक कंपाउंड विथ मल्टिपल अमिनो ग्रुप्स इज कॉल्ड ऍज डाय अमाइन किंवा ट्राय अमाइन किंवा टेट्रा अमाइन. या पद्धतीने आपण त्याला प्रेफिक्स मध्ये आणि सफिक्स मध्ये फॉर्म करतो किंवा त्याला सिस्टमॅटिक नाव आहे, सिस्टमॅटिक नेम्स फॉर सम कॉमन अमाइन्स. त्यामधील एक आहे भाग लोअर अमाइन्स आणि हायर अमाइन्स. लोअर अमाइन्स आर नेम्ड विथ द सफिक्स म्हणजे अमाइन. एक्झाम्पल त्यामध्ये दिलेलं आहे मिथाईल अमाइन. आणि हायर फॉर्म मध्ये काय करतो आपण त्याला तर प्रेफिक्स मध्ये करतो म्हणजे हायर अमाइन्स हॅव टू गिव द प्रेफिक्स अमिनो ऍज अ फंक्शनल ग्रुप. त्याचं एक्झाम्पल आहे आपण टू अमिनो पेंटेन किंवा पेंटेन टू अमाइन. हे झालं त्याचं नेमिंग कन्व्हर्जेशन फॉर्म मध्ये केलेलं असतं प्रेफिक्स आणि सफिक्स मध्ये. त्यानंतर अल्काइल अमाइन्स आणि अरोमॅटिक अमाइन्स. अल्काइल अमाइन्स मध्ये आणि अरोमॅटिक अमाइन्स मध्ये काय फरक आहे किंवा त्या अँगल मध्ये किंवा त्या डिग्री मध्ये वेगवेगळे डिफरन्स काय आहेत ते आपण पाहणार आहोत. पहिला आहे अल्काइल अमाइन्स कॅरेक्टरिस्टिकली बाय द फ्युचर ऑफ द टेट्राहेड्रल नायट्रोजन सेंटर्स म्हणजेच कार्बन नायट्रोजन कार्बन आणि कार्बन नायट्रोजन हायड्रोजन ह्या दोन्ही स्ट्रक्चरमध्ये अँगल अप्रोच काय असतो तर तो अँगल अप्रोच इज आयडियलाइज्ड म्हणजे आयडियली आपण काय घेतो तर 109 हा कॉमन आयडियल अप्रोच वापरून कार्बन नायट्रोजन डिस्टन्सेस आर स्लाइटली शॉर्टर दॅन कार्बन कार्बन डिस्टन्सेस. म्हणजेच कार्बन नायट्रोजनचा डिस्टन्स आणि कार्बन कार्बनचा डिस्टन्स यामधील आपल्याला जे वेगळंपण दिसत त्यामधील म्हणजेच कार्बन नायट्रोजन आणि कार्बन कार्बनचा यावरूनच आपल्याला लक्षात येईल की अँगल डिफरन्स बाय द टू मॉलिक्युल्स म्हणजे वेगवेगळ्या डिस्टन्सला वेगवेगळे अँगल फॉर्मेशन झालेलं आपल्याला दिसत. त्यानंतर अरोमॅटिक अमाइन्स. आता अरोमॅटिक अमाइन्स मीन्स गिव्ह एनिलिन, त्याला आपण एनिलिन सुद्धा म्हटलं जात. म्हणजे नायट्रोजन इज ऑप्टेन नियरली प्लेनर ओइंग टू द कॉन्जुगेशन ऑफ द लोन पेअर ऑफ द इलेक्ट्रॉन विथ अराइल सबस्टिट्युएंट. हा सबस्टिट्युएंट सुद्धा गृहित धरला जातो म्हणजेच कार्बन नायट्रोजन डिस्टन्स टू द करस्पॉन्डिंग शॉर्टर इन एनिलिन द कार्बन नायट्रोजन डिस्टन्स इज सेम एज द कार्बन कार्बन डिस्टन्स. म्हणजेच यामध्ये एवढाच फरक आहे की कार्बन नायट्रोजन डिस्टन्स आणि कार्बन कार्बन डिस्टन्स अरोमॅटिक अमाइन मध्ये सारखं असतं परंतु अल्काइल अमाइन मध्ये कार्बन नायट्रोजन कार्बन आणि कार्बन नायट्रोजन हायड्रोजन यामधील जी अंतर आहे किंवा डिस्टन्स असतो तो कमी जास्त प्रमाणात आपल्याला पाहावयास मिळतो. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक इफेक्ट. अमाइन्स मध्ये इलेक्ट्रॉनिक इफेक्ट कसा फॉर्म होतो तर जनरली ओइंग टू द इंडक्टिव्ह इफेक्ट दॅट बेसिसिटी ऑफ अमाइन्स माइट बी एक्सपेक्टेड टू इन्क्रीज विथ द नंबर ऑफ अल्काइल ग्रुप्स ऑन द अमाइन्स. म्हणजे इंडक्टिव्ह इफेक्टचा उपयोग करून आपण बेसिसिटी ऑफ अमाइन
कसं इन्क्रीज होतं किंवा त्याची ऑर्डर कशी फॉर्म होती त्याबद्दल अल्काइल ग्रुप इन्क्रीजेस कसे फॉर्म होतात तर ते आपण या इलेक्ट्रॉनिक इफेक्टच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यामधील कोरिलेशन आर कम्प्लिटेड ओइंग द इफेक्ट म्हणजे इंडक्टिव्ह इफेक्ट मेजोमेरिक इफेक्ट रेझोनन्स इफेक्ट आर टू द गिवन इन सॉल्वेशन विच आर द अपोजिट टू ट्रेंड्स फॉर इंडक्टिव्ह इफेक्ट. रेझोनन्स इफेक्ट आणि स्टेरिक इफेक्ट आणि इंडक्टिव्ह इफेक्ट यामधील जे डिफरन्स आपल्याला पाहायला सामायिक मध्ये तर तो हो अपोजिट फॉर्मेशन मध्ये आहे हा इंडक्टिव्ह इफेक्ट मध्ये. म्हणजेच सॉल्वेशन इफेक्ट आर डॉमिनेट टू द बेसिसिटी ऑफ द अरोमॅटिसिटी. दिस इज ऑल्सो अरोमॅटिसिटी. आता बेसिसिटी फॉर्म होताना आपण वेगवेगळे ऑर्डर फॉर्म होतात त्यामध्ये म्हणजेच बेसिसिटी आणि